या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार का याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी केलेलं ट्विट. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, लई मजा येईल असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे. दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी अशी भावना जनतेच्या मनात आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाष्य केलं होतं. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड जोडले गेलेले आहेत. आव्हाडजी, तुम्ही एक सूचक ट्विट केलेलं आहे आणि गेल्या काही दिवसातल्या जर घडामोडी पाहिल्या तर भाजप आक्रमक झालेली आहे. आता स्वतः किरीट सोमय्या दिल्लीत डेरेदाखल झालेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि शहांची चर्चा झाल्याचंही समजतं आहे. या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर तुमचा हा जो तुमचं हे जे ट्विट आहे किंवा आरोप आहे कुठेतरी खरा होताना दिसतोय? नाही, खरा का खोटा हा मला माहित नाही. तो उपरोधित ट्विट आहे, इथं सरकॅस्टिकल ट्विट. असं आहे की भारतीय संविधानामध्ये तीन कलम आहेत, 352, 356 आणि 360. जेव्हा देशावर परकीय आक्रमण होतं तेव्हा सत्ता कॉन्सन्ट्रेट करता येते, प्रेसिडेंटच्या हातात देता येते. जेव्हा फायनान्शियल स्ट्रेस येतो, फायनान्शियल क्रेडिबिलिटी खतम होते, तेव्हा सत्ता डिझॉल्व करता येते. राष्ट्राची दोन राष्ट्राला लागत, परकीय आक्रमण आणि इकॉनॉमिक फेलियर. आणि 356 कलम राज्यांना लागू होत, राज्याची एक्झिक्युटिव्ह मशिनरी फेल्स टू परफॉर्म. काय म्हणतात, राज्याची स्टेट मशिनरी स्टेट फेल्स टू परफॉर्म. असं कुठे झालंय का? पण मंत्री महोदय, तुम्ही जरा फोनवर असेच थांबा. आम्ही काल देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ते ऐकवतो आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या प्रतिक्रियेसाठी येतो. असं आहे की प्रवीण दरेकर असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की राज्यातली परिस्थिती पाहिल्यानंतर सामान्य माणसाला असं वाटतं की राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारी पार्टी आहे. राष्ट्रपती राजवट लावायचं की नाही या संदर्भातला निर्णय गव्हर्नर करतात. आम्ही ती मागणी करण्याचं काही कारण नाही आहे. एकच गोष्ट सांगतो, आम्ही लढायला तयार आहोत. आपण मंत्री महोदय ऐकलं असेल की काय स्वरूपाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि गेल्या 2 ते 3 दिवसात दरेकर असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील मग आता फडणवीस आहेत, सातत्यानं राष्ट्रपती राजवटीविषयी भाष्य केलं जात आहे, कुठेतरी हा प्रयत्न केला जातोय. राज्य सरकार या सगळ्या प्रयत्नांकडे कसं पाहतं आणि काय ऍक्शन प्लॅन तुमचा तयार आहे? राज्य डिझोल्युशन ऑफ असेंब्ली हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जातो, तो केंद्राच्या कॅबिनेटमध्ये घ्यावा लागतो. कॅबिनेटचं त्याला अप्रुव्हल लागतं आणि नंतर ते प्रेसिडेंटकडे. ही प्रक्रिया राजकीय असते, राजकीय नाही. त्यामुळे गव्हर्नर डिझॉल्व करू शकतो, गव्हर्नर डिझॉल्व करू शकत नाही. यू कॅन ओन्ली रेकमेंड अ डिझोल्युशन. अर्थात हे सगळं पॉलिटिकल असल्यामुळे गव्हर्नरला सांगू पण शकतात की तुम्ही हे पत्र पाठवा आम्हाला. पण राज्याची परिस्थिती, मला वाटतं राज्याची परिस्थिती मुंबईत एक तुरळक दगड फेक वगैरे जी झाली आहे ती सोडून राज्यात काही परिस्थिती गंभीर आहे. मला नाही वाटत औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, अमरावती कुठे काही झाल्याचं मी तरी वृत्तपत्रात वाचलेलं नाही, टीव्हीवर बघितलेलं नाही, मला काही दिसले नाही. पण गेल्या काही दिवसातल्या भाजपच्या एकूणच नेत्यांची आक्रमकता, मला तुम्ही भाजप वगैरे सांगू नका, त्याच्यावरती काही नसतं. मी तुम्हाला पर्टिक्युलर पॉलिटिकल सिच्युएशन सांगतोय. अशी काही तुम्हाला दिसली का महाराष्ट्रात कुठे गडबड झाली? तुम्हीही थोडस शोधपत्रिकारिती चेक करायला पाहिजे ना की हे कसं होईल. अगदी आव्हाडजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड राष्ट्रपती राजवटीची शक्यता त्यांनी फेटाळून लावलेली आहे. कोणत्याही स्वरूपात राज्यातली जी मशिनरी आहे, राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात कमी पडतं अशा स्वरूपाची परिस्थिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.